नमस्कार मंडळी, कुक विथ ऋषीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जाळीदार म्हैसूर पाक कसा बनवायचा. चला तर मग आपण आता सुरुवात करूयात. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण साखरेचा एकतारी पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण अर्धा कप पाणी घेणार आहोत. आणि 1 कप साखर. साखरेचा पाक होईपर्यंत आपण एका भांड्यामध्ये 1 कप साजूक तूप घेणार आहोत. आणि 1 कप तेल घेणार आहोत. आपल्याला हे छान असं गरम करून घ्यायचंय. म्हैसूर पाक जाळीदार बनावा म्हणून आपण इथे तेल वापरलेलं आहे. सोबतच आपण एका भांड्याला तेल लावून घेणार आहोत. पाक बनायला सुरुवात झालेली आहे. शेवटच्या थेंबाला तार धरली की समजा तुमचा पाक तयार झालेला आहे. एकतारी पाक तयार झालेला आहे. आता आपण त्यामध्ये 1 कप बेसन घालणार आहोत. हे बेसन चाळून घेतलेलं आहे. आपल्याला हे सारखं हलवत राहायचंय कारण बेसन जळण्याची शक्यता असते. स्लो गॅसवर आपण हे सारखं हलवत राहणार आहोत. बेसन थोडं थोडं घालून आपण आता मिक्स करून घेणार आहोत सगळं. आपल्याला हे सारखं हलवत राहायचंय जेणेकरून बेसनच्या गाठी नाही धरणार. तीन ते चार मिनिट आपण हे सारखं हलवत राहणार आहोत. तूप आपल्याला कडकडीत तापून घ्यायचंय. तुपाचाही गॅस आपण चालू ठेवणार आहोत. गरम तूप हळूहळू बेसनमध्ये घालून आपण मिक्स करत राहणार आहोत. स्लो गॅसवरच आपण हे सगळं हलवत राहणार आहोत.
जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। या पद्धतीने हे तयार झालेलं आहे। हे गरम असतानाच आपण तेल लावलेल्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। इथे तुम्हाला जास्त प्रेस नाही करायचंय ज्याने जाळी निघून जाण्याची। आपण गरम असतानाच त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। वड्या पाडून झालेल्या आहेत, आता आपण याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत। मैसूर पाक पूर्णपणे थंड झालेला आहे, आता आपण थोडासा हलका करून घेणार आहोत जेणेकरून वड्या आपल्या नीट येतील। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। खूप छान असा मैसूर पाक तयार झालेला आहे। सुंदर असा जाळीदार मैसूर पाक तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजची मैसूर पाकची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत बाय।